नमस्कार मित्रांनो, मी नामदेव जानकर. आज आपण ऐकणार आहोत विचार या पुस्तकातील वपुर्झा. हे पुस्तक मला एका सो अँड सो मित्रांनी भेट दिलेलं आहे. पुस्तक खूप छान, वपू काळे यांचं पुस्तक. तर मित्रांनो, हे पुस्तक खूप छान आहे. आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय, हे विचार आहेत वपू काळे यांचे. आणि हे विचार ज्या पुस्तकातील आहेत त्या पुस्तकाचं नाव आहे वपुर्झा. या पुस्तकातील विचार एव्हरग्रीन आहेत. वपुर्झा या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती आहेत. वपुर्झा या 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीतील विचारावर आधारित मी विचार तुमच्यासमोर मांडत आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की कोणतेही पान उघडा आणि वाचा. वपुर्झा हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायचे आहे अशा वेड्यांसाठी. हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत, एका दमात? छे, मुळीच नाही. काही हौशी घरामध्ये ड्रेसिंग टेबलवर निरनिराळ्या अत्तराच्या बाटल्या असतात. जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं, किंवा जसा मूड हवासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडवायचं आणि त्या सुगंधाने भरून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर पुन्हा वाचायचं. वपू काळे म्हणतात, मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही. लिहिण्यासारखं खूप आहे. खूप काही प्रसंग इतके नाट्यमयरित्या पूर्ण झालेले आहेत की आयुष्यात आलेले आहेत की त्या प्रसंगासाठी. पण आत्मचरित्र का लिहा? का लिहिलं जातं असावं आत्मचरित्र? आपण किती बेस्ट आहोत आणि तमाम पब्लिकला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाही हा टाहू फोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिलं जातं. आपल्याला काय सहन करावं लागलं हे सांगण्यासाठीचा हेतू असतोच मुळात. माझ्या हातून कळत न कळत असंच काहीतरी लिहिलं जाण्याची शक्यता आहे. म्हणून मी आत्मचरित्र लिहिणार नाही असं वपू काळे म्हणतात. आपण ज्याप्रमाणे काही लोकांचे अपराध पोटात घालतो त्याप्रमाणे अनेक अपराध इतर मंडळीही आपला अपराध पोटात घालत असतील की नाही? घालत असतातच. त्या इतरांनी आत्मचरित्र लिहायचं ठरवलं तर आपले 3-13 वाजतील. म्हणूनच मग त्यांनी आत्मचरित्र लिहिल्याशिवाय आपण का म्हणून आत्मचरित्र लिहायचं? असं वपू काळे यांचं. व्यवहारी माणसात समाजात चांगलं बघायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून, म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायचे. इथेच यात नाही. एखादाच बदल असतो की त्याचा मनाने स्वीकार केला जातो, बाकी सगळे लादलेले असतात. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरावर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. या स्वरूपाचं प्रेम करणारं हे प्रेमच नाही मुळात, खरं ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती? प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असतं. ते उद्ध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड असते. जे बाहेरचे जग मानतात ते आतून फुटतात. जे बाहेरचे जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल म्हणतात ते सखी असतात लोक. मान्य करा किंवा करू नका, हिटलरवर आपण प्रेम का म्हणून करतो? त्याने केलेला संहार पटला नाही तरी,
साने गुरुजींचा अति हळवेपणा पसंत नसूनही आपण त्यांच्यावर ते साने गुरुजी म्हणूनच प्रेम करतो। त्यांनी त्यांच्या मनातलं जे जग होतं ते जपलं। साने गुरुजींनी त्यांचं भाबडं जग उद्ध्वस्त होते म्हटल्यावर मृत्यूला जवळ केलं। हिटलरच्या मनातलं ते पाशवी रूप होतं ते प्रत्यक्षात उतरत नाही म्हटल्यावर त्यालाही आत्महत्या करावी लागली। खरी गोष्ट आहे ना। म्हणूनच ज्याचं त्याचं एक वेगळं जग असतं। तर मित्रांनो, असेच व पु काळ्यांचे विचार ऐकण्यासाठी वपुर्जा या पुस्तकावरती व्हिडिओ स्वरूपामध्ये विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। बाय।